नमस्कार, मी शुभम रामोळे, आपण बघत आहात इंडिया न्यूज एक्सप्रेस बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। धुळ्यात चोरट्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्याच घरी डल्ला मारलेला आहे। धुळ्याचे प्रांताधिकारी भीमराव दराडे हे भाचीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी हात साफ करत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। चोरट्यांनी दराडे यांच्या घराला लावलेल्या कुलुपांची दांडी कापून घरात प्रवेश केला। नागरी रक्कम आणि अन्य बॅग चोरून नेल्याच्या प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। दराडे हे लग्न समारंभात असल्याने नेमकी किती रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे हे अद्यापही समोर येऊ शकलेले नाही। मात्र चोरट्यांनी घरात ठेवलेले मोबाईल, लॅपटॉप, टॅब या वस्तूंना हातही लावलेला नाही। घरातील सर्व कपाट मात्र चोरट्यांनी शोधून काढले आहेत। गेल्या काही दिवसापूर्वीच या भागात एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केलेली होती, त्याचाही अजून उलगडा झालेला नाही। सद्दाम पटेल, धुळे। बातमीपत्रात वेळ झाली आहे तेच थांबण्याची। तुम्ही बघत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज।